तर एक महत्त्वाची बातमी येते नागपूरमधून. काँग्रेसमधून निलंबित असलेले नेते आशिष देशमुख यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. भाजप नेतृत्वानं आशिष देशमुख यांच्या भाजप पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिल्याची खात्रीलायक माहिती आता सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामध्ये हा पक्षप्रवेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडीमध्ये होईल अशा पद्धतीचे पोस्टर सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये 18 तारखेला हा पक्षप्रवेश कोराडी इथं होईल असं सांगितलं जात असलं तरी भाजपकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही अशी माहिती आता समोर आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे